राष्ट्रीय मूल्य असेल कर्मचारी प्रोविजन संघाच्या वतीने आणि तहसीलदार यांच्या मार्फत आणि उद्धवजी ठाकरे आणि सचिव साहेब यांना 7/5/2021 रोजी जो जाहीर करण्यात आला अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी यांच्या पदोन्नतीने आरक्षण बढण्याचा तर त्यानुसार शासनाने मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण देण्याचा निर्णय हा दिनांक 25/4/2024 आदेशाच्या विरोधातील उच्च न्यायालयातील याचिकेमध्ये तत्कालीन शासनाकडून सबळपणे व पुराव्याच्या आधारे बाजू न मांडल्यामुळे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी याचिका क्रमांक 27/97/2015 4/8/17 दिलेल्या निर्णयान्वये 25/4/2024 रोजीचा पदोन्नतीतील आरक्षण देणारा शासन आदेश रद्दबातल ठरवला आहे. त्याबाबत शासन निर्णय क्रमांक 7/5/2021 शासन आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा. त्यानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित विशेष अनुमती याचिका 28/3/6/2017 निर्णयास अधीन राहून अनुसूचित जाती जमाती निरअनुसूचित जाती भटके विमुक्त ओबीसी यांना सन 2004 अधिनियमात क्रमांक 8 महाराष्ट्र राज्य लोकसेवा SC ST ENT आणि ओबीसी व इतर मागासवर्गीयांच्यासाठी आरक्षणाच्या अधिनियम 2001 या कायद्यानुसार पदोन्नतीच्या सर्व टप्प्यांमध्ये आरक्षण देणारा शासन आदेश निर्गमित करण्यात यावा. त्याचबरोबर संविधानातील भाग 3 मूलभूत हक्कामधील समानतेच्या हक्काची तरतूद असणारे कलम 16 16(1), 16(2), 16(4), 16(4)नुसार महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग जाती समूहांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे यासाठी पदोन्नतीच्या सर्व टप्प्यांवर आरक्षण देणारा कायदा करण्यात यावा. महाराष्ट्रामध्ये SC ST ENT आणि OBC SBC या सर्व मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांची थांबवलेली पदोन्नतीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यात यावी अशा पद्धतीचं निवेदन आज रोजी तहसील कार्यालयामार्फत आम्ही मुख्यमंत्री आणि सचिव साहेब यांना पूर्ण भारतभर देण्यात आलेला आहे. धन्यवाद.